ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत 2 चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेनंतर पालकांचा उद्रेक झाला होता. तेथील नागरिकांनी 10 तास बदलापूर रेल्वे स्थानकात ट्रॅकवर ठिय्या आंदोलन केले. यानंतर संध्याकाळी 6 सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवले. मात्र बदलापूरसह राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज पनवेलमध्ये जन आक्रोश आंदोलन केले. यावेळी भाजप सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत घोषणाबाजीने परिसर हादरवून सोडला होता. यावेळी अनेक जण उपस्थित होते. ज्या देशामध्ये देवी मानलं जातं आज त्याच स्त्रियांना सुरक्षितता नाही आहे याचं वाईट वाटतं. आणि मला एक वाटतं की जी योजना आलेली आहे ती योजनाचा जो खर्च आहे, जो पैसा आहे, तो प्रत्येकाच्या अकाउंटला न देता स्त्रियांच्या ज्या ज्या ठिकाणी संशयास्पद आहे तिथे तिथे कॅमेरे लावले पाहिजेत, CCTV कॅमेरे लावले पाहिजेत. आणि CCTV कॅमेरे फक्त लावून न देता तिथे एक कंट्रोल रूम केला पाहिजे, ज्या कंट्रोल रूममध्ये पोलीस असतील किंवा काय, जिथेही संशयास्पद गोष्टी घडतील त्या तिथे वाईट गोष्टी घडायच्या आधी पोहोचल्या पाहिजेत. हा सगळा खर्च आहे ना, हा CM ने या गोष्टीवर खर्च केला पाहिजे, ना की 1500 रुपये दिले पाहिजेत. 1500 रुपयांनी काही होणार नाही. आज एकामागे एक सतत या घटना घडत चाललेल्या आहेत आणि याचा खरंच त्याचा निषेध आहे. आणि हा पैसा सुरक्षिततेवर खर्च करावा हीच माझी इच्छा आहे. आणि ज्या पद्धतीत एकामागे एक घटना घडत आहे, उरण, बेलापूर म्हणजे अगदी जवळ आलं आहे आमच्या. म्हणजे UP बिहार झालं की काय महाराष्ट्र इतका सेफ होता. सगळ्या राज्यातनं लोक महाराष्ट्रात येत होते, रात्री 1-1 वाजता 2-2 वाजता मुली नोकरी करून बाहेर जात होते, इतकी सुरक्षितता होती. आणि आता एकामागे इतक्या भयानक घटना घडत आहे. आणि का घटना घडत आहे, कारण यांच्यावर दबाव नाही आहे कोणाला, कायद्याची भीती राहिलेली नाही आहे कोणाला. आणि याची भीती का राहिलेली नाही आहे, कारण कायदे कोणी हातात घेतलेले पाहिजे तशा बळवाटा काढत गेलेले लोक आहेत ही. तर हे न करता खरंच या जसं संरक्षण देणारे आपले पोलीस आहेत, त्या पोलिसांनी कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबई, पनवेल, रायगड, नवी मुंबई, उल्हासनगर, बदलापूर या ठिकठिकाणी हे अशी घटना घडत आहे, याला जबाबदार सरकार आहे. कारण सरकारला आणि केंद्र सरकारला UP बिहार घडवायचं आहे, कारण UP बिहार घडवल्याशिवाय यांना पोट भरणार नाही. ते बघतायत ते, पण ह्यांना सगळं काही माहीत आहे, पण ते जाणूनपूर्वक हे कृत्य करतायत, त्याच्यावरचे पांघरून घालतायत, जसं का आम्ही केलं नाही. आणि त्यांनी लाडकी बहीण म्हणून योजना आणली, हे लोकांना कृत्य करणार आहे, ते देऊ नये, ते करू नये. आणि तुमच्याकडे लाडकी बहीण येणार नाही, कारण असे नराधम जर लहान मुलींवर अत्याचार करतायत, महिलांवर अत्याचार करतायत, तर त्याचा आजपर्यंत कुठलीच गोष्ट घडली नाही, झाली नाही, त्याला जबाबदार सरकार आहे. पण एकीकडे शाला प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे का? हा प्रशासनाला दुर्लक्ष करणार, त्यांना माहिती त्यांच्याकडे आता इव्हेंट काय आहे, सांगण्याजारखं काय आहे, सांगण्यासारखं ते करू शकत नाही. त्यांना इलेक्शन महत्त्वाचं आहे, त्या इलेक्शनासाठी यांचाही कृत्य चालू. काय झालं आहे, सरकारला पैसा मिळतो आहे, ह्या नेत्यांना पैसा मिळतो आहे, मंत्र्यांना पैसा मिळतो आहे, त्यांनी वारेमाप शाळा काढलेल्या आहेत मुंबईमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. कारण ज्या सरकारी गव्हर्नमेंट शाळा आहेत त्यांच्याकडे यांचं दुर्लक्ष आहे, आणि हे दुर्लक्ष करण्याचा काम म्हणजे येणारा पैसा आहे, हेच ते शिक्षण अधिकारी वगैरे सगळे मंत्री ते खात आहेत. आणि याच्याकडे आपल्याला माहिती आहे, आज आपलं मुलं शाळेत शिकण्यासाठी गेले, ही भरायला पैसे नाहीत, शेवटी नाही इलाजाने
सरकारी ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा आहेत, त्या शाळेमध्ये आपले गरीब लोक टाकत आहेत आणि सर्व श्रीमंत लोक ह्या मोठ्या मोठ्या शाळेमध्ये दिल्ली बोर्डासारख्या ह्या शाळा आहेत या शाळेमध्ये टाकत आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे आणि हे सरकारला माहीत असताना जाणूनपूर्वक आज लोकांना शिक्षणासाठीसुद्धा वंचित केलेलं आहे आणि हे कृत्य करण्याचा काम त्याच्या माध्यमातून होतो. तरुण महिला नव्हे तर लहान बालकसुद्धा सुरक्षित राहिलेला नाही आहे, तिथे महिला पत्रकारसुद्धा सुरक्षित नाही आहेत, तिथे कुठच्या महिलेचा सन्मान नाही आहे. अशा सर्वांचा सन्मान सुरक्षितता तुम्ही 1500 विकत घेणार आहात का? हा आम्हाला सवाल आहे. तुम्हाला त्याच्यासाठी लाज वाटत नाही आहे का की तुम्ही 1500 रुपये देऊन तुम्ही त्याचा उदो उदो करताय की मी लाडका भाऊ झाला आहे? त्या कुठे गेल्या राख्या ज्या तुम्ही मिरवल्या त्या दिवशी की एवढ्या 1000 महिलांनी आम्हाला राख्या बांधल्या आणि तुम्हाला राख्या बांधल्या म्हणून आमची सुरक्षितता आली आहे का? खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला महिलांना लाडका भाऊ मिळण्याची गरज आहे. मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून जबाबदार, ज्याला महिलांची सुरक्षितता, महिलांचा सन्मान कळतो अशा व्यक्तीची गरज आहे. मला असं वाटतं की आता या सर्व लाडक्या बहिणींची एकच मागणी आहे की गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावेत आणि आमच्या सुरक्षितेसाठी योग्य त्या हातामध्ये सरकार द्यावं एवढी द्या मत. आमच्या तुम्ही आता प्रश्न विचारलात माझ्या शाळेमध्ये मला अभिमान आहे सांगायला की जवळजवळ महिला कर्मचारी या 30 अधिक जास्तीत जास्त महिलांची संख्या आहे. वर्ग शिक्षिका म्हणून म्हणा किंवा शिक्षक कर्मचारी म्हणून या ठिकाणी तुम्ही बघाल की जातीने लक्ष असतं आमचं त्या ठिकाणी. आवर्जून आम्ही आमचे जरी मुख्याध्यापक असतील, जरी कुठेही पुरुष शिक्षक असतील, तर त्या ठिकाणी त्यांचं जातीने लक्ष असतं की या ठिकाणी कुठलाच अनुचित प्रकार घडणार नाही. लहान बालकांच्या बाबतीत शेवटची मुलगी किंवा मुलगा देखील त्यातून जाईपर्यंत स्वतः दोन्ही मुख्याध्यापक त्या ठिकाणी जातीने हजर असतात आणि त्या ठिकाणी सर्व पद्धतीची सुविधा आहे. जरी आमची शाळा असली तरी CCTV इतर सर्व बाबींपर्यंत सुरक्षितता आहे. आजही तुम्ही बघाल की शाळेची ॲडव्हर्टाईजमेंटपेक्षा त्या मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातनं जे पोलिसांचा नंबर आहे किंवा त्यांना हेल्पलाईन म्हणून असलेले नंबर आहेत ते प्रत्येक वर्गामध्ये देखील लावलेले आहेत. आणि त्याहून जाता मी स्वतः तिकडे रात्री सर्वात 10 वाजता, रात्री 11 वाजता जरी मी कुठून आली तरी शाळेमध्ये एखादा पूर्ण आढावा घेतल्याशिवाय मी माझ्या घरी जात नसते. मी सर्व शाळेच्या प्राध्यापकांना एकच विनंती करेन की आपण मुख्याध्यापक म्हणून, प्राध्यापक म्हणून किंवा वर्गशिक्षक म्हणून आपली जबाबदारी न पाहता आपल्यावरती पालकांच्या नंतर आपल्या नैतिक जबाबदारी असते की आपल्याला आपल्याकडे आलेला जो काही मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मी म्हणणार नाही फक्त पालकांमध्ये, मुलींच्याच बाबतीत दोघांच्याही बाबतीत लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडू शकतात. आजच्या काळामध्ये फक्त महिलाच नाही तर लैंगिकदृष्ट्या आपल्या या विकृतीवर कुठेतरी काम करणं गरजेचं आहे. त्यांनी आत्तापासून मुलांना लैंगिक विषयांवरती मार्गदर्शन करणं तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून ही विकृती जी पसरत चालली आहे समाजामध्ये त्या विकृतीवर कुठेतरी निरासरण करणं गरजेचं आहे. मी या माध्यमातून एवढंच सांगेन की राजकीय सामाजिकदृष्ट्या काम करत असलेल्या महिलांनासुद्धा मी विनंती करेन की आत्तापासून आपण जे कार्यक्रम राबवतो त्या कार्यक्रमामध्ये लैंगिकदृष्ट्यासुद्धा आपल्याला साक्षरता आणणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चित आम्ही आमच्यापासून सुरुवात करणार आहोत. गंभीर घटना बघून पोलीस प्रशासन मात्र या गांभीर्याने बघत नाही आणि गृहमंत्र्यांचा किंवा राजकीय यंत्रणेचा याच्यावर दबाव होता का आणि त्यानुसार आपण काय मान्य करावं? आता ही जेव्हा घटना घडली तर मुलीचे आई वडील FIR करायला पुरुष त्यांना गेले, तरी पण FIR केला आणि 20 तास वेळ लावला. का वेळ लावला? त्यांना कुठे गांभीर्यच नाही आहे का? आपले गृहमंत्री फडणवीस आहे, त्यांच्याकडे कायदा सुरक्षा व्यवस्था आहे, त्यांनी का ह्याचं काम केलं नाही आहे? का काय सरकार केलेलं नाही आहे? जाऊ तर को महिलांना बहिणींना लाडकी होऊन चालणार नाही. त्याला सुरक्षा द्या, त्याला रोजगार द्या, त्याला हमी द्या. हे सांगेल महिलांसाठी काही जशा योजना काढल्या जातात तशा आपल्यासाठी कायदे काढले जावे, सुरक्षा निर्माण होईल यावर तुमचं मत काय आहे? आपण बघाल सातत्याने राज्यामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण वाढत चालले, तसंच बाल लैंगिक अत्याचारामध्ये सुद्धा राज्य हे पहिल्या नंबरवर आहे आणि
असं बघाल तर मी तर ठामपणाने सांगेन की राज्याच्या राज्यकर्त्यांचं राज्याकडे लक्ष नाही आहे. खऱ्या अर्थाने अशा या फसव्या योजना काढून महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकून महिलांचं जे काही प्रतिक्रिया आहेत, महिला म्हणतात आम्हाला 1500 रुपये नको आहेत, आम्हाला सुरक्षा हवी आहे. राज्यामध्ये सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार, लहान मुलींवर होणारे अत्याचार हे राज्याच्या हितासाठी अतिशय घातक आहेत आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आपल्या मुली शाळेत जातील पण त्या सुरक्षितरित्या घरी येतील का असा सुद्धा प्रश्न पडला आहे. कालमध्ये आपण बदलापूरमध्ये बघाल, घटना घडल्यानंतर अनेक लोक रस्त्यावर आले आणि मग प्रामुख्याने महिला रस्त्यावर आल्या आणि त्यांची मागणी एवढीच होती आम्हाला 1500 रुपये नको आहे, आम्हाला सुरक्षा हवी आहे आणि त्या आरोपीला त्वरित फाशी द्यावी अशी आणि खरंच जरब बसण्याची गरज आहे महिलांची अशी मागणी होती. परंतु तुम्ही एका दिवसामध्ये लॉकडाऊन लावू शकता, एका दिवसामध्ये तुम्ही सरकार बदलवू शकता, एका दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता, मग एका दिवसामध्ये तुम्ही आरोपीला फाशी का देऊ शकत नाही? खऱ्या अर्थाने जर अशा एखाद्या आरोपीला त्वरित फाशी दिली गेली फास्ट ट्रॅकमध्ये केस चालून तरच ही गोष्ट ही या ज्या घरी झालेले जे काही सातत्याने हे महिलांवर अत्याचार हे कुठेतरी थांबतील. आम्ही म्हणून राज्याचे जे काही गृहमंत्री आहेत ते दिल्लीवारी एवढी करतात की त्यांचा राज्यावर बिलकुल लक्ष राहिलेलं नाही आहे. राज्यावर प्रशासनाची जी काही प्रशासनावर जी काही पकड हवी असते आणि आरोपींवर जी काही जे गुन्हेगारी वृत्तीचे जे काही लोक असतात त्यांच्यावर जी काही जरब हवी असते ती बिलकुल राहिलेली नाही. म्हणून सातत्याने ह्या अशा घटना घडतात, ह्या नाकर्त्या राज्यकर्त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्हाला फुल टाईम गृहमंत्री असलेला ज्याचा राज्याकडे लक्ष आहे असा गृहमंत्री आम्हाला हवा आहे. या ठिकाणी आम्ही पनवेल महाविकास आघाडी यातर्फे आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी करतो. लावली गेली पाहिजेत आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई केली गेली पाहिजे. जो चालढकलपणा गुन्हा नोंदवण्यामध्ये झाला तशा पद्धतीचं कामकाज, तशा पद्धतीचे तशी परिस्थिती या गुन्ह्याच्या न्यायालयीन आणि खऱ्या अर्थानं या साऱ्याचा आपण जर विचार केला तर काल अकोल्यामध्ये प्रकार उघडकीला आलेला आहे, लातूरमध्ये आलेला आहे, नाशिकला आलेला आहे. सारं का होतं तर कुठंतरी गुन्हेगारांना या ठिकाणी कव्हर दिलं जातं आहे, संरक्षण दिलं जातं आहे अशा पद्धतीची भावना या गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्याच्यातून हे प्रकार वाढीला लागलेले आहेत. एका बाजूला राज्यामधल्या कोट्यवधी बहिणींना माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयाचं वाटप करण्याचा जल्लोष चालू असताना दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या ह्या बहिणी त्यांच्या मुली सुरक्षित राहतील याच्या बाबतीत काळजी सरकार घेत नाही आहे. दुर्दैवी आहे या घडल्या प्रकाराचा. महाविकास आघाडीच्या वतीनं समस्त पनवेलकरांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या नराधमाला फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टीनं शासनानं निदान जे काही शासनाची हलगर्जी झाली, पोलिसांनी हा प्रकार घडवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर शासनाची प्रतिमा सुधारायची असेल तर ह्या नराधमांना फाशी होण्याच्या दिशेनं न्यायालयीन प्रक्रिया तातडीनं राबवली पाहिजे, गंभीरपणे राबवली पाहिजे आणि तातडीनं त्याचा निर्णयही महाराष्ट्र शासनानं घेतला पाहिजे, त्याच्यावर अंमल केला पाहिजे. तरच आपल्याला कायद्याची भूज आहे, बहिणींच्या आणि आपल्या भाज्यांची भूज आहे असं आपण म्हणू शकू. त्या दृष्टीनं कामकाज झालं पाहिजे ही आमची मागणी. त्याचबरोबर शाळा प्रशासन जे आहे ती आदर्श महाविद्यालय
महाविद्यालय ही त्या ठिकाणची आदर्श अशी शाळा होती आणि तिचं नाव होतं त्या शाळेचं. पाहिजे तेवढी फी पालक तिथं मुलांना पाठवत असतात, पण असं असताना सुद्धा त्या तिथे त्यांची मुलं सुरक्षित नाही आहेत. खरं तर ज्या छोट्या मुलं शिशू असतात वर्गामध्ये त्यांना टॉयलेट बाथरूमला नेण्यासाठी मावशी या उपलब्ध तिथं असणं गरजेचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं जेंट्सच्या हातामध्ये अशा मुलांना देणं हे प्रशासनाची पण चूक आहे, शाळा प्रशासनाची. तर त्यांच्या ते जे कोणी दोषी तिथल्या प्रिन्सिपल वगैरे असतील त्यांनाही टर्मिनेट करण्यात यावं, तिथून काढून टाकण्यात यावं. अशा पद्धतीने जर शिक्षा होत गेल्या तरच लोकांच्यामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण होईल. त्याचबरोबर जो गुन्हेगार आहे त्याला आमच्या सगळ्या महिलांची अशी मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जर तुमचा फॅस हा जर तुमचे जे सरकार बदलतं तुमचं नोटबंदी एका दिवसात एका रात्रीत होते, मग असं असताना तुम्ही जे गुन्हेगार आहे जो संवेदनशील आमच्या मनाचा विषय आहे त्याच्यावरती तुम्ही त्या केसेस फास्ट ट्रॅकवर का चालवत नाही आणि त्याचं ताबडतोब निकाल का लावत नाही. आता यशस्वी शिंदेचं सुद्धा होऊन किती दिवस आलेले आहेत, पण त्याच्यावरती पुढे गुन्हेगाराचं काय झालं, त्याच्यावरती काय प्रतिक्रिया गव्हर्नमेंटने दिली हे कुठलाही आमच्यापर्यंत त्याचा माहिती मिळालेली नाही जनतेला. मग अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला घराच्या बाहेर काढणं हे कशासाठी, आम्ही स्वतंत्रपणे जगावं यासाठी की असं आम्ही या नराधमांच्या हवाली व्हावं यासाठी आम्हाला सावित्रीबाई फुलेंनी सुशिक्षित केलं का, आम्हाला समाजामध्ये उभं करण्यासाठी त्यांनी याच्यासाठी केलेलं आहे का? तर गव्हर्नमेंटनी याचा सरकारने याचा विचार करावा. आणि जर त्या आपण सरकारला मायबाप बोलतो, मायबाप जर आपल्या मुलांची जर काळजी घेत नसेल, मायबाप जर आपल्या मुलांना संरक्षण देण्याची सुरक्षित सक्षम नसेल तर अशा सरकारने पाय उतारवावं, त्यांनी राजीनामा द्यावा. केवळ गृहराज्यमंत्र्यांनीच नाही तर केंद्रातल्या गृहमंत्र्यांनी पण राजीनामा द्यावा असं मी सगळ्या महिलांच्या वतीने आपल्याकडे याची मागणी करते. धन्यवाद. एका रातोरात उपमुख्यमंत्री बदलला जातो, सरकार बदलतो, नोटबंदी केली जाते, ती उठवली जाते, पण आज या नराधम हे असे प्रकार घडतात यांना फाशी का दिली जात नाही याविषयी तुमची काय मत आहे? माझी नाही, जनतेची मागणी अशी आहे की जे आज महाराष्ट्रावर जे एवढे गुन्हे चालू आहेत आणि आता एकाच दिवशी जवळ चार पाच ठिकाणी लहान मुलींवर जो अत्याचार होतोय असे महाराष्ट्रावर कितीतरी अत्याचार झाले याच्यावर सरकारने सुद्धा डोळे झाकपणा केलेले आहे. त्यांना फक्त त्यांची इलेक्शनची पडलेली आहे पण जनतेचा काही पडलेला नाही. आता लाडकी बहीण काढली, हे बहिणीची ही मुलं कोणाची आहे, लहान मुलं आहे, ही पण बहीणच आहे. तर ह्याचा विचार सरकार करत नाही. सरकारला माहिती आहे काल तिथे मंत्री तंत्र येऊन गेले पण निर्णय काय निर्णय घेतला आहे, म्हणून अशा नराधमांना फाशीची शिक्षा देणं गरजेचं आहे. ही आमच्या सर्व जनतेची इच्छा आहे की सरकारने कठोर कारवाई करावी नाहीतर त्या पाय उतार व्हावं. सगळं याच्यावरती माजी मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे याच्यामध्ये बोललेले आहेत आणि पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय बोलत आता त्यांना बोलायची तर त्यांच्याकडे जागाच नाही आहे. तर हे म्हणून ते चाललं आहे ना महाराष्ट्रावर असं हे मुख्यमंत्री आल्यापासून एवढी गुन्हे घडलं आहे. हा यूपी बिहार सरकारचा प्रकार आपल्या महाराष्ट्रात बिहार झाला म्हणजे ना कायद्याचा धाक ना जनतेचा चाप हे अशाच प्रकारचं झालेलं आहे. आणि जोपर्यंत बदलापूरमध्ये जशी जनता आपल्याला स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःने स्वयंपूर्तीने रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत हे जे सरकार आहे जे झोपेतच सोंग करतंय ते कधीच उठणार नाही. कारण जो खरंच झोपतो त्याला उठवता येतं, पण जो खरंच झोपेतच सोंग करतो त्याला उठवता नाही येत नाही. आणि ते उठवण्याचं काम माझ्या बदलापूरमधील नागरिकांनी करून दाखवलेलं आहे. आज आपण जर बघितलं तर मला वाटतं उरण आणि आपली बदलापूरची जी घटना आहे त्याच्यानंतर कलकत्त्याच्या ज्या घटना आहेत या घडल्यात त्यांच्या चिताही अजून थंड झाल्या नाहीत. आणि तसं असताना आज बदलापूरमध्ये दोन चिमुळ यांच्यावरती लैंगिक अत्याचार केले जातात. 12 तारखेला झालेल्या लैंगिक अत्याचारावरती काल कुठेतरी दखल घेतली जाते. दखल घेत असताना पण 12 तास सदर घटनेचा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोषारोप पत्र लावण्यासाठी लागतात. म्हणजे याच्यामध्ये कोणाचा किती कशा प्रकारचा दबाव आहे हे दिसून येतं. आज हे सगळं घडत असताना आज सकाळीच एक संभाजीनगरमध्ये बातमी आली, एक 16 वर्षाची मुलगी इयत्ता 10वीमध्ये शिकत असलेली जिला 96% मार्क पडले होते, एक मॅकॅनिकल पोरगा जो सातत्याने तिला त्रास देत होता त्याच्या जाचाला त्याच्या घृणास्पद त्रासाला कंटाळून तिने देखील आत्महत्या केलेली आहे. संभाजीनगर देखील तशाच प्रकारे आज पेटलेला आहे. पण अशा अवस्थेत हे झाल्यानंतर देखील त्यांनी गुन्हा नोंदवू नये म्हणून त्याच्यासोबत असलेले जे त्याचे मित्रमंडळी आहेत
ते कुठेतरी सत्तेचा गैरवापर करून त्यांच्या घरातल्यांना धमकवण्याचं काम करत होते. तलवारी कोणते वेळ घेऊन जाऊन त्याच्या त्या कुटुंबाला धमकावत होते संभाजीनगरमधल्या. खबरदार, जर तुम्ही अशा प्रकारे आमच्याविरुद्ध तक्रार करायला जाल तर तुमचं काही खरं नाही. मग या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये जिथे स्त्रीच्या शिराला हात लावल्यानंतर त्याचे हात कलम केले जायचे, त्याचं शिरच्छेद व्हायचा, मला वाटतं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना या महाराष्ट्रात जन्म घेऊन अशाच प्रकारचा न्याय माझ्या या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना मिळवून द्यावा लागेल. कसले 1500 रुपये देत आहो तुम्ही, त्या 1500 रुपयापेक्षा माझ्या आया बहिणींना संरक्षण द्या. जिथे ही बहीणच सुरक्षित नाही, या बहिणीसोबत तिची भाची, तुमची जी भाची म्हणाल ती भाची देखील सुरक्षित नाही. माझी विनंती असेल या याच्यातला की लवकरात लवकर एक कडक कायदा करून अशा प्रकारे असे वागणाऱ्या नराधमांना भर चौकात पब्लिकच्या हस्ते फाशी दिली पाहिजे. फाशी आणि फाशी हा एकमेव सजा अशा नराधमांना आहे. मला वाटतं पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र कुठेतरी संपत चाललाय किंवा हे सरकार संपवू मागतंय. अशा या सरकारचा आम्ही आज पनवेलकर म्हणून जाहीर निषेध करतो. निषेध, निषेध, निषेध. नराधमांना फाशी.